जय स्वामी समर्थ मित्रांनो, अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो। अनेक लोक या दिवशी साधना करतात आणि अनेक लोक ज्योतिष्य उपाय करून आपलं जीवन संकटापासून वाचवतात। तर जाणून घ्या दसऱ्याला करण्यात येणारे 10 उपाय कोणते ते। तर मित्रांनो, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अधिकाधिक नोटिफिकेशन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू। पहिला उपाय आहे संपत्ती आणि समृद्धी मिळण्यासाठी। दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीचे ध्यान करतात, मंदिरात झाडू दान केल्याने धन आणि समृद्धीत वाढ होते। दुसरा उपाय आहे नोकरी आणि व्यवसायासाठी। जर नोकरी आणि व्यवसायात अडचण येत असेल तर दसऱ्याच्या दिवशी देवी आईची पूजा करा आणि देवीला 10 फळे अर्पित करून गरिबांमध्ये वाटून द्या। देवीला साहित्य अर्पण करताना ओम विजयाय नम ह्या मंत्राचा जप करा। हा उपाय मध्यान्ह शुभ वेळेत करा, नक्कीच प्रत्येक क्षेत्रात विजय मिळेल। असे मानले जाते की रावणाचा पराभव केल्यानंतर श्री रामाने मध्यमयुगीन काळात ही पूजा केली होती। तिसरा उपाय आहे न्यायालयापासून सुटका मिळवण्यासाठी। दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या खटल्यांपासून मुक्तता मिळते। शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने सौभाग्य सुद्धा प्राप्त होते। चौथा उपाय आहे शुभ आणि विजयासाठी। श्री रामाने रावणाचा वध करण्यापूर्वी नीलकंठाला पाहिले होते। नीलकंठ हे शिवाचे एक रूप मानल्या जाते, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ते पाहणे अत्यंत शुभ मानले जाते। पाचवा उपाय आहे व्यवसायासाठी। जर व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर दसऱ्याच्या दिवशी नारळ 1.25 मीटर पिवळ्या कपड्यात गुंडाळा आणि जानव व 1.25 पाव मिठाईसह श्रीराम मंदिरात अर्पण करा, व्यवसायाला त्वरित गती मिळेल। सहावा उपाय आहे आरोग्यासाठी। रोग किंवा त्रास दूर करण्यासाठी संपूर्ण पाण्याचं नारळ घ्या आणि स्वतःवर 21 वेळा ओवाळून रावण दहनाच्या अग्नीमध्ये फेकून द्या। जर तुम्ही घरातील सर्व सदस्यांवर हे ओवाळून घेतलं तर अधिक उत्तम होईल। सातवा उपाय आहे आर्थिक प्रगतीसाठी। दसऱ्याच्या दिवसापासून कुत्र्याला दररोज सलग 43 दिवस बेसनाचे लाडू खाऊ घाला, यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतील। आठवा उपाय आहे संकटापासून मुक्त होण्यासाठी। दसऱ्याला सुंदरकांडाची कथा केल्याने सर्व रोग आणि मानसिक समस्या दूर होतात, म्हणून दसऱ्याच्या दिवशी सुंदरकांड करावे। नववा उपाय आहे सकारात्मक ऊर्जेसाठी। दसऱ्याच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांवर तुरटीचा तुकडा ओवाळून आणि गच्चीवरून किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन इष्ट देवताचे स्मरण करत आपल्या मागील बाजूने फेकून द्या। असे मानले जाते की असे केल्याने घरात सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात। 10वा आणि शेवटचा उपाय शुभतेसाठी। मान्यतेनुसार दसऱ्याला रावणाच्या दहनानंतर गुप्तदान देणे अत्यंत शुभ मानले जाते। तर मित्रांनो, हे होते दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारे 10 उपाय। ही माहिती आपल्यास कशी वाटली कॉमेंट करून जरूर कळवा। जय स्वामी समर्थ।